भाजपकडे विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी रान उठवण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार मात्र बॅकफूटवर गेलेत. आपल्याला ज्या आमदारांनी विधिमंडळाचा नेता म्हणून निवडलं त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. सिंधूच्या आरोपांनंतर पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, त्यावेळी आपण कोणाशीही चर्चा केली नव्हती असा दावाही त्यांनी केला होता. दुष्काळाबाबत बोलताना चूक झाली आणि आपण त्या संदर्भातली माफीही मागितली, मात्र त्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा राजकारणासाठी तेवत ठेवणं योग्य नसल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे. कोणी काय मागणी करावी हा अधिकार आहे. पाठिंबामध्ये श्वेतपत्रिकेच्या निमित्तानं राजीनामा दिलेला होता, त्यावेळेस मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांना त्या काळामध्ये शब्द दिला की इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग उद्भवला तर रामाच्या सगळ्या ज्या आमदारांनी मला विधिमंडळाचा नेता केलेला आहे त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. मी पाठीमागं देखील मीडियाच्या मार्फत सगळ्या जनतेला सांगितलं, वरच्या सभागृहात सांगितलं, खालच्या सभागृहात सांगितलं, त्याच्यामध्ये ती चूक होती असं बोलायला नको होतं. पुन्हा तोच मुद्दा सारखा काढून त्या ठिकाणी तो तेवत ठेवायचा हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात विरोधकांनी काय मागणी करावी, विरोधी पक्षांनी काय भूमिका घ्यावी, कशा पद्धतीची आंदोलन करावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल मला कुठलीही टीका टिप्पणी करण्याचं काम. आधार कार्ड काढण्याच्या निमित्ताने सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी गोंधळाचं